अरे कशाला असले धंदे करता, जाहिरातबाजी असली असली द एक मिनिट असली दळभद्री बस तसंही आहे का? अहो पण मग त्याच्यावर जाहिरात का दिली? का आता ही जाहिरात होय मी होणार लखपती. आता लखपती ज्यांना करायचंय ते राहिले बाजूला, आणि ह्याच्यात उपमुख्यमंत्रीच मोठेच्या मोठे दिसतात, बाकी कुठेच दिसत नाही. शिंदे साहेबांचा फोटो आहे. वर्तमान सरकार, भविष्यात आकार, योजना दमदार, जनतेचे हे सरकार. आणि इतकी दळभद्री बस आहे, सगळ्या काचा फुटल्या, नीट बघा काचा फुटल्यात, इथली काच तुटली, इथली काच फुटली, तिथं नीट काही काच राहिलीच नाही. अरे कशाला असले धंदे करता, जाहिरातबाजी असली असली द एक मिनिट असली दळभद्री बस असली दळभद्री बस. अरे काय रे, किमान डोकी तरी चालवा, चांगली नवी कोरी बस असती आणि त्याच्यात ती. आता हे हसतायत जोरात, मग हे बस बघून हसतायत का? बघा मी कसली बस लोकांना दिली, असा अर्थ निघतो. जसं पेट्रोल भरायला आम्ही जायचो तेव्हा तिथं मोदी साहेबांना बघायचो, मग मोदी साहेब आम्ही पेट्रोल, तेव्हा आमच्या मनात यायचं की काय भाव वाढले ते बघायला, तसं तसं काय तसंही आहे का? अहो पण मग त्याच्यावर जाहिरात का दिली? सागर साहेब का ह्यांनी त्या दुसरी जाहिरात आणली का? आता ही जाहिरात होय मी होणार लखपती. आता लखपती ज्यांना करायचंय ते राहिले बाजूला, आणि ह्याच्यात उपमुख्यमंत्रीच मोठेच्या मोठे दिसतात, बाकी कुठेच दिसत नाही. त्याच्यात शिंदे साहेब एवढे एवढेसे दिसतात, मोदी साहेब एवढे एवढेसे दिसत आहेत, पण त्यांच्या पाचपट मोठे मी म्हणत नाही. पुढच्या आमदारांनी मला दाखवलं ही वस्तुस्थिती, ही अवस्था. जाहिरातबाजी करताना आशिष शेलार साहेब तुम्हाला मंत्री करत नाही, किमान हे तरी नजरेखाली घालत चाला बाबा, कसं आहे काय चाललंय. तुम्हाला अजून मुंबईचा पण अधिकार खरं कुंटे साहेब सॉरी कुठे डॉक्टर, त्यांना मुंबईचा अधिकार द्या, बरंच काही ते करतील, पण तेही अधिकार त्यांना देत नाही, कुठलंच काही देत नाही. काय काय नाही दिले काय माहिती आहे. आता आम्ही माग बघितलंय कुणाकुणाला, पंकजा मुंडेताईंना काय अधिकार दिला, खडसेंना काय अधिकार दिला, विनोद तावडेंना काय अधिकार दिला, बावनकुळेला काय अधिकार दिला, मुनगंटीवारांना काय अधिकार दिला, सगळं आपण बघितलंय. झाकली मुठ सावाला कशी गपस अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीनं हे सगळा कारभार चाललेला आहे. आता गुन्हेगारांच्या मध्ये पोलिसांच्या म्हणजे नव्हे तर पोलिसांची दहशत ते राहत, असे वेगवेगळे अध्यक्ष महोदय मुद्दे आहेत. मी आता थांबवतो अध्यक्ष महोदय.